नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। यवतमाळ जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल। जिल्ह्यात केवळ 7 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह। आज दिनांक 26 जुलै रोजी जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडून 216 कोविड अहवाल प्राप्त झाले। यामध्ये 1 जण पॉझिटिव्ह असून 215 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। आजच्या एका पॉझिटिव्हमुळे यवतमाळ जिल्ह्यात 7 जण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे। गेल्या 15 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये दैनंदिन अहवालानुसार 1 किंवा 2 पॉझिटिव्ह अहवाल येत आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसात यवतमाळ जिल्हा कोविड मुक्त होण्याची शक्यता आहे। सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सायंकाळी 4 नंतर लॉकडाऊन सुरू असून अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवारला वीकेंड लॉकडाऊन सुद्धा सुरू आहे। महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लॉकडाऊनमध्ये शिथिलतेची मागणी केली आहे। यावर मुख्यमंत्री गुरुवारला निर्णय घेणार असून पुढील सोमवारपासून शिथिलता मिळण्याचे चिन्हे आहेत। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।